विश्वसनीय सेवेची अखंड परंपरा लाभलेले होलसेल किराणा मालाचे व्यापारी कांतीलाल अँड सन्स आणि जोगत ट्रेडिंग कंपनी, कोणतीही जीवनावश्यक वस्तू हमखास मिळणारे एकमेव दालन, तुमच्या घरी लागणाऱ्या प्रत्येक जीवनावश्यक वस्तूसाठी आजच भेट द्या आणि दसरा दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. आमचा पत्ता टेके आणि जोगड कॉम्प्लेक्स, मायनी रोड, पेट्रोल पंपासमोर, विटा. काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना दुसऱ्याच्या लग्नात नाचायची सवय, गोपीचंद पडळकर. पदवीधर ही निवडणूक भ्रष्टाचारा विरोधातील आणि प्रखर जातीय वादाच्या विरोधातील निवडणूक आहे, तर या टग्यांच्या सरकार विरोधातील ही निवडणूक आहे अशी खोचक टीका राज्य सरकारवर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ते सांगलीमध्ये पदवीधर निवडणुकीच्या मेळाव्यात बोलत होते. शरद पवारांवर चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेचे गोपीचंद पडळकरांकडून समर्थन केले आहे. तुम्ही आमच्या नेत्यांवर टीका करता, मग आमच्या नेत्यांनी टीका केली तर कुठे बिघडलं, असा सवाल पडळकरांनी केला. ज्या पक्षाचे 4 खासदार निवडून येतात त्यांना लोकनेता म्हणता, मग 303 खासदार निवडून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचं? तुम्ही मोदींवर टीका करता, मग आम्ही तुमच्यावर टीका केली तर इतका त्रागा का करता? बिहार निवडणुकीत सगळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेते म्हणाले, मोदींच्या नेतृत्व लोकांनी नाकारले, निकालानंतर म्हणू लागले आम्हाला आत्मचिंतन करावे लागेल. पण या दोघांना, काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना दुसऱ्यांच्या लग्नात नाचायची सवय लागली आहे अशी टीकाही भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. बिहार निवडणुकीच्या वेळेस मी सकाळपासून चॅनेलवरती होतो, 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत, आणि या राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे नेते सकाळी 11 वाजेपर्यंत एकदम धुमाकूळ घालत होते. मोदींना हद्दपार केलं, मोदींच्या विचाराला हद्दपार केलं. बिहारची ज्यांना शून्य आहे तिथल्या बेरोजगारांनी मोदी साहेबांचं नेतृत्व नाकारलं, आणि 11 नंतर जेव्हा हे रिझल्ट बदलायला लागले तसे हेही बदलायला लागले. 11:30 म्हणायला लागले की आम्ही आता विचार करायला पाहिजे, आत्मचिंतन करायला पाहिजे. आणि मी म्हटलं, अरे तुम्ही आता 4 म्हणाल की आता ईव्हीएम घोटाळा आहे, आणि तसंच झालं. कारण ह्यांना कपडे नवीन शिवून बसले होते की दुसऱ्याच्या लग्नामध्ये नाचायचं हेच काम आहे, बिना सुपारीचं हे नाचत बसतात. आणि इतके नटून थटून हे सकाळी बसले होते, त्यांना भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये बोलायचं होतं, पण ते त्यांना जमलं नाही. बिहारच्या जनतेनं मोदी साहेबांच्या बाजूने निकाल दिला आणि ह्यांना दिवाळी दिवशी शिमगा करायची पाळी आली, त्यांना बोंब मारायला लागली. पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आमचा कार्यकर्त्यांचा मेळावा चालू आहे. मी या मतदारसंघातील लोकांना आवाहन करतो, ही निवडणूक महाविकास आघाडीच्या विरोधातली निवडणूक नाही आहे, ही निवडणूक भ्रष्टाचाराच्या विरोधातली निवडणूक आहे, विश्वासघातक्यांच्या विरोधातली निवडणूक आहे, प्रखर जातीयवाद्यांच्या विरोधातली निवडणूक आहे, आणि या तग्या सरकारच्या विरोधातली ही निवडणूक आहे. महाराष्ट्रातल्या गोरगरिबांना, उपेक्षितांना, वंचितांना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना जर न्याय द्यायचा असेल तर आपण ही निवडणूक पदवीधरांची आणि शिक्षकाची न समजता ही महाराष्ट्रातल्या गोरगरीब लोकांची निवडणूक आहे असं लक्ष देऊन या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसला विश्वासघातानं सत्ता आली असल्यामुळे या महाराष्ट्राचे जागीरदार आम्ही आहोत. या महाराष्ट्रामध्ये आम्हाला अडवणारं कोणी नाही असा एक त्यांचा गैरसमज झाला आहे. भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं नेतृत्वावरती हे नेहमी टीका करतात. शरदचंद्र पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काम करते आणि ते 4 खासदार असणाऱ्या पार्टीच्या नेतृत्वाला लोकनेते म्हणतात. मला त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सवाल करायचा आहे, जर 4 खासदारांचे नेते जर लोकनेते होत असतील तर ज्यांचे 303 खासदार आहेत त्या नरेंद्र मोदी साहेबांना आपण काय म्हणायला पाहिजे? आज महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना इथली परिस्थिती माहिती आहे, त्यामुळं सर्वांनी विचारपूर्वक भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाबरोबर यावं हे माझं आव्हान आहे. मनाला गारवा आणि जिभेला गोडवा देणारे बालाजी ज्यूस सेंटर, मँगो शेक, मिल्क शेक, सीताफळ शेक, रामफळ शेक, मिक्स शेक सह सर्व प्रकारचे उत्तम व दर्जेदार ज्यूस, आईस्क्रीम, टोस्ट, स्नॅक्स आणि सँडविचच्या स्वादिष्ट चवीसाठी आजच भेट द्या आणि तृप्तीचा मनमुराद आनंद घ्या. तुमच्या शुभकार्यांना अधिक गोडवा देण्यासाठी शुभकार्याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर माने बंधू विटा. आमचा पत्ता
पृथ्वी टॉवर, श्री निरंकारी ड्रेसेस समोर, रस्ता नंबर 2, विटा।